नमस्कार, मैं हूं श्रीनिवास सिरमल्ले। आप देख रहे हैं TSTV न्यूज। आइए देखते हैं शहर के कुछ। जन्मदिन के उपलक्ष्य में गरीब आदिवासी महिला और मतिमंद परिवार को लिया गया दत्तक। मानव सेवा ही ईश्वर पूजा का संदेश देते हुए साई फाउंडेशन के अध्यक्ष, युवा नेता व समाज सेवक प्रदीप वासु शेट्टी उर्फ चिंटू ने अपने जन्मदिन एक अनोखे तरीके से मनाया गया। जुनांदुर की स्थित गरीब आदिवासी महिला टेम्बीवली गांव के एक मतिमंदी परिवार को दत्तक लिया। इसी प्रकार लाखीवल के ईट भट्टी कामगारों को साड़ियां व बच्चों को साथ केक काटकर मिठाई बांटी। इस अवसर पर चिंटू के साथ एडवोकेट राजेश यादव, राजू दासरी, नवल अजय, परेश यादव, भीमराव मुंडे, सुमित पाटिल के साथ कई कार्यकर्ता और उपस्थित होकर मनाया। आज वाढदिवस आहे आणि जवळजवळ गेले अनेक वर्षापासून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतोय आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे। एक आपल्याला आदर्श वाटणारी पद्धत आहे। आपण बहुतेकदा म्हणजे अनेक वेळा बघतो की वाढदिवस साजरा होत असताना मोठ्या पार्टीमध्ये, मोठ्या जल्लोषामध्ये आणि मोठ्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला जातो। परंतु प्रदीप शेट्टी अशी व्यक्ती आहे, असे त्यांचे विचार आहेत की माझा वाढदिवस अशा लोकांमध्ये झालं पाहिजे की ते खूप गरीब आहेत, वंचित आहेत आणि जे कष्ट करतात तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव नाही किंवा त्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग येत नाही, अशा लोकांसोबत मी वाढदिवस साजरा करणार आहे असा त्यांचा संकल्प आहे आणि ते नेहमीचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करतात। तर मी ह्या इथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने त्यांचं वाढदिवसाचं त्याला खूप सारे शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे कार्य आहे, हे कार्य सातत्याने पुढे देखील चालू राहील असं मी या ठिकाणी माझ्या मनोगतामध्ये व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी, त्यांच्या आयुष्यासाठी खूप सारे शुभेच्छा देतो। अशाच पद्धतीने त्यांचं कार्य चालू राहू दे, आमचे सहकार्य आम्ही त्यांना नेहमीच करणार आहोत आणि करत जाऊ। जन्मदिन मनाने का हमारा कोई प्लान नहीं था ये कोरोना के चलते, लेकिन फिर हमको कई जगह से कॉल आया कि ज़रूरतमंद लोग थे यहाँ पे, जैसे ये लाखीवली गाँव है, राईपाड़ा गाँव है, यहाँ पे पिछले जन्मदिन में मैंने एक आजी को दत्तक लिया था और इस बार एक कुटुंब है जिनकी जिसके चार लोग हैं, पति पत्नी और दो बच्ची लड़की लोग हैं। तो जो लेडीज़ है जो घर चला रही है उसको छोड़ के बाकी पति और दोनों लड़की लोग मेंटली थोड़े डिसऑर्डर है, तो उनके लिए उनको हम लोग आगे का उनका कैसा खर्चा चले उसके बारे में हम लोग अभी विचार करके आए और नेक्स्ट में हम लोग उनके लिए कुछ ना कुछ करने के बारे में सोच रहे हैं। और काफ़ी लोगों को यहाँ पे हमने काफ़ी आदिवासी लोगों को साड़ी बांटा और उनके बच्चों को ज़रा जो भी केक हो गया क्योंकि उनको कभी कभी मिलता है, वो हिसाब से हम लोग आए थे, वो हिसाब से हमने बात बांटा है। अभी हम लोग अनगाँव में जैसे एक आश्रम है वहाँ पर 20 लड़कियाँ हैं, उनको भी ड्रेस और उनके भी फ्यूचर के बारे में कुछ उनसे डिस्कशन करने के लिए जा रहे हैं। फिर उसके बाद हम लोग IGM हॉस्पिटल जाने वाले। IGM हॉस्पिटल में एक्चुअली कोरोना में हमने खाना बांटने के बाद जब अक्टूबर महीना चालू हुआ था तब हम लोग काफ़ी बॉडीज़ को लेके, मतलब जब लेके जा रहे थे तो शमशान घाट में या कब्रिस्तान में वो बॉडी को लेने के लिए जैसे हॉस्पिटल में से 3,000 का चार्जेस लगाते थे, तो हमने उनके लिए बॉडी कवर बनवाया 200-250। तो वो बॉडी कवर हम लोग जो भी किसी का भी फ़ोन आता है गरीब कोई जो ये बॉडी कवर ले नहीं पाता है तो उनको हम लोग मुफ्त में दे रहे हैं और वही बॉडी कवर हम लोग अभी IGM में 50-100 के क्वांटिटी में प्रोवाइड करने वाले हैं। और लोगों के लिए कुछ संदेश वगैरह, लोगों के लिए कुछ कहना चाहते हैं इस कोरोना के लिए? मतलब कि हम लोग जो कर रहे हैं वो कोई बड़ी बात नहीं है, लेकिन एक दूसरे की सब मदद करते रहेंगे तो फिर ये सब तकलीफ को दूर करने में हमको ज़्यादा
वक्त नहीं लगेगा। जो कोरोना इस तरह बढ़ रहा है बोल रहा है उसके बारे में कुछ जानकारी है? कोरोना जो बढ़ रहा है उसके लिए अपने को थोड़ा सेफर सेफ्टी अपना देखना पड़ेगा, जैसा मास्क डालना, गर्दी में नहीं जाना और बाकी सारे जो ऑलमोस्ट टेलीविजन आता है कि टेलीविजन में रहना है। आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं सामाजिक कार्य हे चालू आहे आणि मी त्याच्यासोबत आहे। आज त्यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने जे आमच्या या परिसरामध्ये आले, त्याच्यामध्ये चुनांदुर्की, टेंगोली, लाक्षोली या ठिकाणी आम्ही गेलो। चुनांदुर्कीमध्ये एक महिला आहे, तिला सध्या तिला पालनपोषण करण्यासाठी किंवा तिची देखभाल करण्यासाठी कोण नाही आहे। त्या महिलेला मागच्याच वर्षी त्यांनी दत्तक घेतलं आणि त्यांना पूर्ण वर्षभरामध्ये त्यांच्या काही अडीअडचण नसतील। त्यासोबत ते आज आमच्या गावामध्ये नागरिक आहे, रहिवासी आहे, तर आमच्या गावामध्ये एक असं कुटुंब आहे का त्या कुटुंबाला चार माणसं आहेत, त्यातल्या तीन माणसं ही मेंटली थोडीशी दिसते पाहिजे, म्हणजे थोडे त्यांना आपल्यासारखे ते नॉर्मल नाही आहे, त्यांना आपण असं वेळेदारीत नाही बोलू शकत, पण त्यांना आपल्यासारखी समज नाही आहे, त्यांना ते गलत नाही आहे चांगलं काय वाईट काय। तर त्यांच्या घराची परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे। त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या, तर त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला हेल्प करू इच्छितो, तुमची काय म्हणणं आहे? तर ते बोललं ठीक आहे, आमची काही अडचण नाही आहे। तर त्या ठिकाणी होकार दिलेला आहे आणि त्या एका कुटुंबाला देखील त्यांनी दत्तक घेतलेलं आहे आणि पुढचं त्यांचं का जे असेल त्याचं काय असेल, म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं काय असेल किंवा मुलांचं असेल, त्यांची जबाबदारी कोणत्या घेतलेली आहे। आणि या भागामध्ये वीटभट्टीवरती गेलो, त्या गरीब आणि गरजू महिलांना त्यांनी साडी वाटप केली। मी ह्या सगळ्या उपक्रमाविषयी खूप आभार व्यक्त करतो, कारण अशा प्रकारचे उपक्रम अशा प्रकारचं जे कार्य आहे हे करत आहे ते, आणि त्यांच्या ह्या कार्याला माझा सलाम आहे, त्यांना सल्यूट आहे आणि ते पुढे जाऊन अशा कार्यरत राहावे, काम करावे एवढी त्यांना शुभकामना आणि Pradeep।